अभिनेते अतुल परचुरे यांनी आजवर अनेक उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. तर गेला काही काळ अतुल कलाविश्वापासून दूर आहेत. याचं कारण त्यांनी नुकतंच मित्र म्हणे या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. त्यांना कॅन्सर झालं असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांना आलेले अनुभव अडचणी त्यांनी सांगितल्या. त्यांना कॅन्सरचं निदान झाल्यानंतर सुरुवातीला झालेले चुकीचे उपचार, त्यांना झालेला मानसिक आणि शारीरिक त्रास, फॅमिलीची साथ, मित्र आणि फॅन्सचं प्रेम, या सगळ्याच गोष्टी अतुल यांनी सांगितल्या. यासोबतच त्यांनी त्यांच्या एका मित्राचा उल्लेख आवर्जून केलाय. ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे. परचुरे म्हणाले, राज ठाकरेंनी मला फोन करून मी आहे हे तुला माहिती आहे ना असं सांगितलं. त्यानंतर तो घरी येऊन मला भेटून सुद्धा गेला. मी त्याला शाळेपासून ओळखतो आणि शाळेत असल्यापासून तो माझा फॅन होता, कारण मी नाटकात काम करायचो. त्यानंतर आम्ही कॉलेजमध्ये पुन्हा एकत्र आलो. तो लोकांसाठी नेता असेल, पण माझ्यासाठी तो माझा खूप चांगला मित्र आहे. आणि राज यारो का यार आहे. कॅन्सर आणि राज ठाकरेंबद्दल बोलताना अतुल भावुक सुद्धा झाले. तुम्हाला राज ठाकरे आणि अतुल यांची ही मैत्री कशी वाटली ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.